हॅलो व्याद, तर कधी शेतात भरलेलं चेक चेक हॅलो जीवनाचं कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे जीवन जीवन चाले पुढे पुढे मेमन इलेवन रत्नागिरी ट्वेल्थ मॅन तर सामन्याला ते सुरुवात होईल. अच्छा, या सहाव्या रजनीमध्ये पहिली मॅच आपल्या समोर विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध रत्नागिरी मेमन इलेवन या टीमच्या दरम्यान टॉस इथे जिंकला आहे रत्नागिरी मेमन इलेवन या टीमने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. टॉस जिंकून बॅटिंग इथे करण्याचा निर्णय. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गिरीश कोचरेकर. तर पहिला चेंडू इथे निर्धाव येत असताना गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून पहिले षटक इथे चालू असताना दोन फलंदाज आहेत शैलेश गडवी आणि त्याचबरोबर जुनेद मेमन. ही सलामीची जोडी. गिरीश दुसरा बॉल यावेळेला लॉफ केला होता ऑन साईडला मिड ऑनच्या दरम्यान. एक रन इथे कंप्लीट होते. खाते उघडते टीमचं रत्नागिरी मेमनचं एक रनने. तर गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्या हाताने फ्लिक केलाय टाकलून दिलाय चेंडू. एक रन इथे कंप्लीट होईल आणि एक रन बरोबर टीमची धावसंख्या दोन या आकड्यावर. पहिले षटक इथे चालू आहे. गिरीश कोचरेकर यांचं अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर असं म्हटलं जातं. आणि हा गोलंदाज भरपूर दर्जेदार गोलंदाज आहे. व्यावसायिक संघाचा आपण विचार केला लेदर क्रिकेट शिनरॉय टोयोटा या टीमसाठी नेहमीच खेळताना दिसतो. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न इथे झाला होता बॅट्समनच्या माध्यमातून. एक चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येत असताना शैलेश गडवीच्या विरुद्ध तुम्ही पाहू शकाल. शैलेश हा खेळाडू राजकोट सुरेंद्रनगरचा खेळाडू आहे आणि त्याच्या विरुद्ध गिरीश कोचरेकर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पुल केलाय. चेंडू हा वेत आहे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि इथे मात्र पहिला चौकार येतोय बॅट्समन शैलेश गडवीच्या बॅटमधून. पहिलं षटक इथे टाकतोय गिरीश आणि पहिला चौकार. अच्छा, या सहाव्या रजनीमधला येत असताना गिरीशच्या विरुद्ध बॅट्समन शैलेश गडवी याच्या बॅटमधून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल गेला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु इथे एक चांगला फटका. ओव्हर पिच बॉल यस यू मिस डेफिनेटली आय हिट इथे असा प्रयत्न पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बॉल तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला परंतु इथे बॅट्समनला जावं लागेल. येस, स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. शैलेश गडवी इथे बाद होतोय. मिडल अँड ऑफ स्टिकवर हा बॉल जरूर जाऊन आदळलाय आणि इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये अतिशय चांगला गोलंदाज आहे म्हणूनच मी मगाशी म्हटलं अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर. स्विंग आणि मिस तुम्ही पाहू शकाल. पूर्णपणे बॅट फिरली परंतु लाईन मिस केली. बरोबर इथे स्टम्पवर बॉल जाऊन पोचतोय आणि भार्गव रावल येतोय मॅन फ्रॉम पालमपूर. पालमपूर गुजरात राजकोट चिपळूण अहमदाबाद सुरेंद्रनगर या परिसरातले सर्व खेळाडू या मैदानामध्ये खेळण्यासाठी आहेत.
विक्रोलियन्स विक्रोली या टीमच्या विरोधामध्ये मुंबईचा एक मातब्बर संघ, ज्या मुंबईच्या मातब्बर संघाने नुकतीच प्रहार ट्रॉफी जिंकली गोरेगावची, आणि यावेळेला ते ट्रॉफी जिंकल्यानंतर आज जयगडमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. उद्या सावर्ड्यामध्ये खेळण्यासाठी ते जातील. म्हणजे लगातार या परिसरामधल्या 2 डे टुर्नामेंट आणि 1 नाईट टुर्नामेंट ते कव्हर करतायत त्यांच्या खेळाच्या माध्यमातून. एक चांगली बाब आहे. अमोल म्हात्रे यांच्या मागे विकेट कीपर म्हणून महत्वाची भूमिका पार पाडतात. पहिलं षटक इथे संपलंय. छत्रपती शिवाजी महाराज इनकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज तयार. राहुल रॉय पहिला चेंडू राहुल रॉयचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र विकेटचं पतन होत असताना पहिल्याच बॉलवर हादरा दिलाय राहुल रॉयने. जुनेद मेमनबाद पाहू शकाल इथे जुनेद मेमन हा फलंदाज बाद होतोय. सलीम मेमन नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. राहुल रॉय ठाकूर विलेज कांदिवली चा हा गोलंदाज आणि अतिशय चांगला झेल तिथे शशी कदम रणजीपटू यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार फिल्डिंग विक्रोलियन्स टीमच्या माध्यमातून. जिथे बॉल इथे पीच झाला तो पाहू शकाल फटका चांगला होता आणि बरोबर इथे भेदू शकला नाही इनफील्ड. मेमनच्या बॅटमधून चांगला फटका लगवला होता त्याने. कदाचित हा गॅपमध्ये गेला असता तर धावा मिळाल्या असत्या, कारण सध्या पॉवर प्लेचं सत्र चालू आहे. अतिशय चांगला झेल तिथे शशी यांच्या माध्यमातून. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 6 रन 2 गडी बाद रत्नागिरी मेमन. तर दुसरं षटक राहुल रॉय इथे गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो अखुट पैदा चेंडू बॅकफुटला गेला. गलीमध्ये फक्त दिशा दिली. सिंगल इथे नक्कीच मिळते बॅट्समनला. सलीमचं इथे खातं उघडते. टीमची धावसंख्या 7 वर. तर सलीमचं इथे खातं उघडते. स्कोर कार्डवर 7 रन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतोय. शॉर्ट फाईनल इथे ठेवण्यात आलाय. आपण पाहू शकाल थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु एक गल्ली ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट कव्हर हे 30 यार्ड सर्कलचं क्षेत्ररक्षण. एक मिड ऑफ तैनात आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि एक लॉंग ऑन आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. P2 मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल राय अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. यावेळेला अमोल म्हात्रे विकेट कीपर खूप चांगली भूमिका इथे पार पाडत असताना प्रोत्साहित करतात आपल्या गोलंदाजाला. स्कोर कार्डवर धावसंख्या 7. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता. बॅकफुटला गेला. हलक्या हाताने दिशा दिली शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत 1 रन इथे कम्प्लीट होईल. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 8 वर. सलीम मेमन आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. भार्गवचं देखील इथे खातं उघडते. आपण पाहू शकाल भार्गव रावल हा देखील पालमपूरचा खेळाडू आहे आणि त्याच्याचबरोबर सलीम मेमन हा देखील खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी आला. अहमदाबाद पालमपूरचा गुजरात अहमदाबाद राजकोट सुरेंद्रनगर अशा या परिसरातले या नगरातले खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेत गुजरात परिसरातून. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू चालला मिड विकेटच्या दरम्यानची. ते क्षेत्ररक्षक शशी तैनात आहे. तोपर्यंत सिंगल मिळते बॅट्समनला. स्कोर कार्डवर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 9 रन. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं तर 9 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं तुम्ही पाहू शकाल. यावेळेला फटका चांगला आहे. मिड ऑफला बीट करून चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत रन इथे मात्र 1च पूर्ण होत असताना 1 रन बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते आणि 10 धावा झाल्यात आतापर्यंत. स्कोर कार्डवर 10. दहा धावा. आपण पाहू शकाल संपूर्ण चेहरे जे या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य करतायत. सध्या मुन्ना देसाई यांना तुम्ही पाहू शकाल विक्रोलियन्सची जर्सी घालून आलेत, परंतु त्यांचा संघ खेळण्यासाठी सज्ज होईल नंतर. त्यांच्याचबरोबर फैजल जे अतिशय चांगलं कार्य करतायत.
निमेशी नायर, सर्व कार्यकर्ते आहेत ओमसाई स्पोर्ट्सचे. यावेळेला स्कोर कार्डवर धावसंख्या 10, षटक क्रमांक इथे चालू असताना दुसरं संपलं आणि तिसरं षटक इथे चालू होईल. पवलीन एनकडून सिद्दीक मेमन देखील आमच्याबरोबर जुळलेत. वेलकम सिद्दीक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दापोलीची स्पर्धा कव्हर केली त्यांनी आज आणि पुन्हा एकदा नाईट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सलीम मेमन आणि त्याचबरोबर भार्गव रावल ही जोडी सध्या मैदानामध्ये. पॉलर तयार गिरीश कोसरेकर, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त सिंगल इथे मात्र मिळेल बॅट्समनला भार्गवला. आणि यावेळेला एक रन बरोबर स्कोर कार्डवर धावसंख्या 11, दोन गडी बाद. 11 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात, दोन गडी बाद. विक्रोलियन्सच्या सपोर्टमध्ये भरपूर महिला देखील आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण फॅमिली बरोबर विक्रोलियन्स टीम इथे आली आहे, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला फटका चांगला आहे, फिल्डर खाली, आणखीन एका विकेटचं बटन. डगआउटमध्ये सेलिब्रेशन होत असताना विक्रोलियन्सच्या नवीन बॅट्समन येतोय निसार मंसुरी, मॅन फ्रॉम पालमपूर. पुन्हा एकदा पुढचा खेळाडू मैदानामध्ये येत असताना यावेळेला विकेट मिळत आहे तिसरी गोलंदाज गिरीश कोसरेकरला. चांगली गोलंदाजी करतोय गिरीश कोसरेकर, म्हणूनच या खेळाडूला अचूकतेचं माहेरघर म्हटलं जातं. दादर परिसरातला एक नामवंत खेळाडू मुंबईचा, आणि त्याचबरोबर शिनरॉय टोयोटा या व्यावसायिक टीममध्ये लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये खेळतो. टोयोटा कंपनीच्या माध्यमातून हा खेळाडू असा गिरीश कोसरेकर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर ओर पिच बॉल, फटका चांगला होता, फक्त सिंगल इथे मिळत असताना एक रन बरोबर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्यात आतापर्यंत 12 या आकड्यावर, तीन गडी बाद. रत्नागिरी मेमन टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. पाहू शकाल भरपूर आनंदित आहेत सर्वच प्रेक्षक स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे आपल्या बॉलिंग मार्कवर गिरीश. हलक्या हाताने खेळून काढलाय गिरीश, 6 चेंडू. कव्हर पॉइंट मधून सिंगल तिथे नक्कीच पूर्ण होत असताना वेगाने येतात क्षेत्ररक्षक. हे पाहू शकाल हार्दिक आणि पोल तयार. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, तुम्ही पाहू शकाल दिशेवरचं नियंत्रण यावेळेला पाहायला मिळतंय. एक रन इथे कंप्लीट होत असताना आणि एक रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आत्तापर्यंत 14 या आकड्यावर, तीन गडी बाद. प्रोजेक्ट स्कोर असा जर पाहिला तर आपण पाहू शकाल फक्त 29 होऊ शकतात. या गतीने जर खेळले हे गुजरात, राजकोट, पालमपूर, अहमदाबाद, सुरेंद्रनगरचे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना. आणि यावेळेला स्कोर कार्डवर धावसंख्या फक्त 14. फटका चांगला आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाही. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे होत असताना शशी कदम यांच्या माध्यमातून हा खेळाडू माहिती आहे. इथून जर धावा केल्या नाही आपल्या टीमने तर परतीचा प्रवास असेल, परंतु इथून जर एका खेळाडूने धावा केल्या तर कमबॅक होऊ शकत. राठोड अँड सन्स च्या माध्यमातून पुरस्कृत असलेले डगआउट तुम्ही पाहू शकाल. रत्नागिरी मेमन 11 या टीमचं, दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोलीचं डगआउट आपल्याला पाहायला मिळतं. मुनाबाय भाटकर यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत असलेलं. यावेळेला स्कोर कार्डवर धावसंख्या 15, ओव्हर नंबर 4 इथे मात्र सुरुवात होईल. 15 धावा आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सरासरी करंट रन रेट फक्त 5 आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आता मात्र तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर चौथे षटक टाकण्यासाठी. राहुल रॉय सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय निसार मंसुरी हा देखील खेळाडू पालमपूरचा आहे. पालमपूर म्हटल्यावर अहमदाबाद परिसरातला खेळाडू. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत असताना निसार. गोलंदाज येतोय राहुल रॉय
यावेळेला फुलर लेनचा बॉल, अतिशय चांगली लाईन आहे राहुल रॉयची. यंदाच्या सीझनमध्ये राहुल रॉयने भरपूर चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. अचूक टप्प्यावर दिशेवर नियंत्रण ठेवत असताना राहुल रॉय विक्रोलेन्स विक्रोली या टीमसाठी अमोल म्हात्रे यांच्या मागे कॅप्टन कूल म्हणून संपूर्ण क्रीडा विश्वाला ज्यांची माहिती आहे अशा अमोलजी म्हात्रे सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज येतोय राहुल रॉय. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला बीट होत आहेत आणि इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातोय. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. यावेळेला तुम्ही पाहू शकाल थर्ड मॅन बीट केला गेला. अमोल म्हात्रे देखील बीट झाले सरळ चार धावांसाठी. थर्ड मॅन ऍक्च्युली नव्हताच तिथे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता, त्याचमुळे हा चांगला चौकार मिळतोय. तुम्ही पाहू शकाल थर्ड मॅन नसल्यामुळे गली आणि थर्ड मॅनच्या मधून हा चेंडू जातोय चार धावांसाठी. स्कोर कार्डवर धावसंख्या 20. आता तर फुलर लेनचा चेंडू अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह इथे केला बॅट्समनने. भार्गवला नक्कीच एक रन मिळेल. भार्गव जातोय 10 रनवर. पार्टनरशिप देखील होते 10 रनची. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 21. गडी मात्र बाद झालेत 3. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विकेटचा कॉलम जो आपल्याला दाखवतोय 3 गडी बाद झालेत आणि त्याचमुळे रत्नागिरी मेमन या टीमची धावसंख्या थोडीशी बॅकफुटवर आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेला सुरेख चेंडू पंचकडे अपील होते. बॅटची कडा घेतली आणि फलंदाज येते बाद. तर स्कोर कार्डवर धावसंख्या 21. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. बॅटिंग करणारा संघ रत्नागिरी मेमन हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. लेफ्ट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटला परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँडमध्ये पडेल आणि एक धाव इथे कम्प्लीट होत असताना धावसंख्या आतापर्यंत 22. रत्नागिरी मेमन हा संघ मैदानामध्ये खेळतोय. इथून जर विचार केला तर तुम्हाला प्रोजेक्ट स्कोर 34 होऊ शकतात. इथून तुम्हाला एका फलंदाजाला आक्रमण करावं लागेल या मॅचमध्ये. पाहू शकाल विक्रोलेन्स विक्रोली या टीमसाठी भरपूर सपोर्टर्स आहेत. भरपूर सपोर्टिंग स्टाफ आहे विक्रोलेन्स विक्रोलीचा. राहुल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंटच्या दरम्यान सिंगल इथे मात्र पूर्ण होत असताना 1 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 या आकड्यावर. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5.75 सरासरीने करंट रन रेट आहे. धावा झाला 23. पाहू शकाल शैलेश गढवी याने सुरुवात चांगली केली होती परंतु तो 5 रनवर बाद झाला. जुनेद मेमन 1 रन. भार्गव रावल हा मात्र 11 रनवर खेळतोय. हा खेळाडू या 12 बॉलपैकी कमीत कमी 9 ते 10 बॉल याला खेळणं महत्वाचं असेल मैदानामध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल सलीम बाकीच्या खेळाडूंनी निराश केलं. गिरीश कोचरेकर 2 ओव्हर टाकल्या, फक्त 11 धावा, 5.50 इकॉनॉमी, 2 विकेट. राहुल राय यांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हर 12 रन, 6 इकॉनॉमी रन रेट आणि त्याचबरोबर विकेट त्याने 2. फॉलो ऑफ विकेट तुम्ही पाहू शकाल पहिल्या गडी 6 वर, दुसऱ्या गडी 6, तिसरा 11, चौथा 21 आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर धावा 23, 4 गडी बाद. 4 गडी बाद 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. हे उद्याचं भविष्य आहे. तुम्ही पाहू शकाल भरपूर लहान मुलं इथे स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित झालेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रत्नागिरी मेमन विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोली असा हा सामना आपल्यासमोर. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक घेऊन येऊन 5 संदीप पवार. पहिला बॉल संदीप पवार यांचा. सुरेख चेंडू यावेळेला मिडविकेटला जातोय अलॉंग द कार्पेट. 1 रन इथे संदीपच्या पहिल्या चेंडूवर येत असताना बॅट्समन
भार्गव साडी शशिकांत कदम पुन्हा एकदा फ्रेममध्ये येत आहेत. खूप दर्जेदार फिल्डिंग करत असताना महाराष्ट्र रणजीपटू तुम्ही पाहू शकाल. भरपूर चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत. गुजरातचे खेळाडू आलेत पालमपूरच्या माध्यमातून, सुरेंद्रनगर अहमदाबादच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मुंबईचे स्टार इथे आले. गुजरातचे अनेक खेळाडू तुम्ही पाहिले असेल, बंटी पटेल यांना तुम्ही पाहिले असेल काल खेळत असताना, आणि त्याचबरोबर रणजीपटू देखील निशांतभाई शिवलकर रेल्वेसाठी खेळत आहेत. आज तुम्ही पाहू शकाल शशिक कदम सध्या मैदानामध्ये खेळत आहेत महाराष्ट्र रणजीपटू. फुलर लेनचा बॉल, पंचाकडे स्ट्रॉंग अपील, इथे लाईन बघावी लागेल आणि अंपायर सांगतात कदाचित ही लाईन लेग समोर होती. लेग बाईटचा इशारा येत असताना ऍक्शन रिप्ले भरपूर महत्वपूर्ण असेल. ज्याप्रमाणे इथे कॅमेरा वर्क आहे, दर्जेदार कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. नेहमीच हॉकाय आपल्याला दर्शवतो ज्यावेळेला रेफल होतो. यस, मी मगाशीच म्हटलं होतं लेग स्टंप मिस करणारी लाईन आणि तुम्ही पाहू शकाल अंपायरचा सिग्नल देखील त्याचप्रमाणे. स्कोअर कार्डवर 25. हॅलो, फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून एक मोठा षटकार. भार्गव रावल ऑन फायर. वन डबल टू, 122 नंबरचा षटकार इथे ठोकलाय भार्गव रावलने. 6 धावांसाठी हा फटका जातोय आणि स्कोर कार्डवर धावसंख्या 31. मी मगाशीच म्हटलं होतं भार्गव रावल कमीत कमी 9 ते 10 बॉल खेळणं महत्वाचं असतील या 12 पैकी. ओवर पिच बॉल, खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बेमिसाल कव्हर ड्राइव्ह चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान एक रन कम्प्लीट होत असताना इथे चान्स घेतला नाही दुसऱ्या रनसाठी भार्गवने. एक रन मिळते टीमची धावसंख्या 32 वर. हे प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल खूप आनंदित आहेत. ज्याप्रमाणे स्पर्धा आहे दर्जेदार असं आयोजन रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचं 2018 आणि भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने थोड्याच वेळात जुळतील. जी दुसरी मॅच आहे त्यामध्ये सुमित ढेकले विरुद्ध कृष्णा सातपुते असा सामना होईल. आणखीन एक चांगला फटका यावेळेला भार्गवच्या बरोबरच राजनच्या बॅटमधून एक मोठा षटकार. थँक्यू. टुर्नामेंट सिक्सर 1 2 3, 123 नंबरचा षटकार इथे ठोकलाय राजन पांचाल या खेळाडूने. राजकोटचा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम राजकोट आणि राजकोटचा ब्रँड इथे दाखवलाय. स्लॉग मध्ये बॉल होता आणि तुम्ही पाहू शकाल काय हवाई हल्ला चढवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. बरोबर विक्रोलींच्या डगआउट मध्ये हा षटकार त्याने मारलाय आणि इथे दाखवतोय दमखम दोन्ही खेळाडू. 38 यावेळेला आणखीन एक चांगला फटका येतोय. स्कोअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. तुम्ही पाहू शकाल मंगेश वैती तिथे होता. स्कोर कार्डवर धावसंख्या 39. धावा. हे फ्लॅग तुम्ही पाहू शकाल, इंटरनॅशनल लुक येतो या टुर्नामेंटला या फ्लॅग्समुळे. आणि पाहू शकाल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून 1,00,000 सबस्क्रायबर नुकतेच पूर्ण झाले. 1 जानेवारी 2013 ही वेबसाईट संतोष नानेकर यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट जगतामध्ये पहिल्यांदा आली आणि त्यानंतर जवळपास या 5 वर्षामध्ये 1,00,000 सबस्क्रायबर निर्माण करणारी पहिली वेबसाईट यूट्यूबच्या माध्यमातून ठरली, ज्यांनी 1,00,000 सबस्क्रायबर सध्या पूर्ण केलेत. काल परवाच ही न्यूज आली होती आणि सध्या संतोष नाणेकर भरपूर खुश आहेत ज्याप्रमाणे त्यांची टीम सध्या कार्य करते आणि त्या टीममध्ये भरपूर असे चांगले कॅमेरामॅन आहेत. त्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं आहे. त्यामध्ये शाहरुख शेख मॅन फ्रॉम भिंगारी आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आणखीन एक कॅमेरामॅन नंदन घरत जो अलिबागचा आहे. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम संतोष नाणेकर असेल, अक्षय चिबळे असतील आणि आमचे मॅनेजर हे सर्व चांगले काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते 39. शशिक कदम यांनी खूप चांगलं फिल्डिंग इथे दाखवलं या स्पर्धेमध्ये, दर्जेदार फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आली आणि ते आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. पाहू शकाल महाराष्ट्र रणजीपटू आहेत शशिक कदम, भरपूर चांगलं लेदर क्रिकेट खेळतात, लेदर बरोबर टेनिस क्रिकेटची भरपूर चांगली आवड. विक्रोलियन्स विक्रोळी अनेक वर्ष या टीमच्या दरम्यान एक चांगला खेळाडू आम्ही नेहमीच बघतोय, परंतु या खेळाडूची शैली तुम्ही पाहू शकाल, बॅट ग्रीप करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकाल, अक्षरशः टॉपवर इथे बॅट ग्रीप केली जाते या बॅट्समनच्या माध्यमातून आणि पहिला बॉल इथे अक्षरशः फिरवलाय. मी म्हणेन नॅचरल लेग ब्रेक, रनआउटची संधी होती आणि अंपायरचा इशारा येतोय. थर्ड अंपायरकडे रेफल केला गेलाय, डिसिजन पेंडिंग येईल आणि लगेचच आपल्यासमोर निर्णय येईल. टेनिस क्रिकेट .in आणि आमची टेक्निकल टीम कमिटी घेऊन येईल.
नॉट आउटचा इशारा इथे आलाय. गुरुरत्न वॉरियर्स आणि दत्त प्रसादिक खालची अळी दोन टीमचे कॅप्टन आपल्याला यायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुम्हाला प्लेईंग इलेव्हन लिस्ट द्यायची आहे. गुरुरत्न वॉरियर्स आणि दत्त प्रसादिक खालची अळी यानंतर होणारा सामना. फर्स्ट कॉल गुरुरत्न वॉरियर्स अँड दत्तप्रसादिक खालची अळी. युवराज कैलासवासी युवराज पप्पू प्रल्हाद शेट्टे यांच्या स्मरणार्थ तुम्ही पाहू शकाल मालिकावीर ही एफ-झेड बाईक या स्पर्धेसाठी. उद्या ही बाईक कोणाला मिळेल हाच प्रश्न आहे आमच्या मनामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय डीप बॅकवर्ड पॉइंट वरून एक अतिशय चांगला झेल दिलेश देवलुकर यांच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. नदीम मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार होईल. नदीम मेमन राजकोटचा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये. यावेळेला फटका चांगला आहे, शशीच्या विरुद्ध चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून. भार्गव रावल ऑन फायर, षटकार. वन टू फोर 124 नंबरचा षटकार भार्गव रावलच्या बॅटमधून येतोय आणि या खेळाडूने इम्प्रेस केलंय. भरपूर चांगली बॅटिंग करत असताना भार्गव रावल मॅन फ्रॉम पालमपूर अहमदाबाद. अहमदाबादचा खेळाडू पालमपूर डिस्ट्रिक्टमधला आणि यावेळेला खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. स्कोअर कार्डवर धावसंख्या 45, 5 गडी बाद, पार्टनरशिप 6 रन. शशीसाठी आखुटप्याचा चेंडू पुल केलाय, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. अनादर विकेट 6 इज ऑन फायर. थँक्यू डीचे 125 125 नंबरचा षटकार इथे लगवला जातोय. शशी कदम तुम्ही पाहू शकाल भरपूर मागे इथे चेंडू टाकला, स्विंग जास्त झाला नाही आणि त्यानंतर पुल केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांसाठी. वड शॉट प्रेक्षकाने तिथे मला वाटते रिले झेल घेतलाय आणि यावेळेला लगातार दोन षटकार इथे ठोकलेत. इरादे स्पष्ट केले, 51 मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्ड. 5 गडी बाद, 55 रन आणि हा फायटिंग स्कोर आहे रत्नागिरी मेमनचा. तिसऱ्या बॉलवर तिसरा इथे कदाचित होईल, येस तसंच होत आहे. अनादर बिग हिट, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6. भार्गव ऑन फायर 126. थँक्यू डीजे, थँक्यू. व्हॉट अ मॅच. 4 ओव्हर मध्ये रन नव्हते, मी मगाशीच म्हटलं होतं 12 बॉल पैकी कमीत कमी 9 ते 10 बॉल इथे खेळावे लागतील भार्गव रावलला. मी भविष्यवाणी तर भरपूर कमी करतो परंतु कधी कधी करतो त्या सत्य देखील होतात असं मला आता वाटायला लागलंय. ही मॅच बघितल्यानंतर ज्याप्रमाणे भार्गव रावलने बॅटिंग केली 37 रन 15 चेंडूमध्ये घातक बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा बॉलर तयार. शशीचा पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेलगत. जजमेंट इथे करत असताना फिल्डर आणि कदाचित पाहूया काय घडतंय इथे. कदाचित ऍक्शन रिप्ले आणि टेक्निकल टीम कार्य करावं लागेल. तर इथे टेक्निकल टीमकडे हा डिसिजन कदाचित जाईल आणि बॅट्समनना देखील थांबायचं थोडंसं मैदानामध्ये. कदाचित इथे टेक्निकल टीमकडे जर हा डिसिजन गेला आणि बाउंड्री आली तर मैदानामध्ये बॅट्समन तोच राहील.
डिसिजन पेंडिंग आहेत, थोड्याच वेळात निर्णय येईल आपल्यासमोर. तो चौकार होता की धावा, त्याच्यानंतर किती ऍड होतील हे अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. ओव्हरची समाप्ती तर झालेली आहे. इम्रान भाई यांच्याकडून जे भार्गवने षटकार लगवले त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहेत जे संघ मालक आहेत. येस अंपायरचा सिग्नल येईल आमच्यापर्यंत लगेचच. बाउंड्री फोर, चौकार इथे निर्णय येतोय अंपायरच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवर चौकार ऍड होईल टीमच्या अकाउंट मध्ये आणि टोटल स्कोर असतील 61-62. टार्गेट असेल विक्रोलियन्स विक्रोली या टीमच्या समोर. आता जाऊया पूर्ण बॉलिंग अनालिसिस कडे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 4, म्हणजे 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 10. तिसरं षटक टाकलं होतं गोलंदाज पुन्हा एकदा गिरीश याने, त्या ओव्हर मध्ये त्याने धावा दिल्या होत्या फक्त 5. 3 ओव्हर मध्ये रन होत्या 15 आणि त्यानंतरच्या 3 ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकाल तब्बल 46 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये अक्षरशः तुटून पडला भार्गव रावल आणि भार्गव रावलच्या बॅट मधून तडाखा बसला विक्रोलियन्स विक्रोलीला. त्याने 16 बॉल मध्ये 41 रनची खेळी इथे दाखवली. तुम्ही पाहू शकाल स्कोअर कार्ड वर फक्त एकट्या खेळाडू इथे दुहेरी फिगर मध्ये चाललाय आणि त्याचं नाव आहे भार्गव रावल, मॅन फ्रॉम पालमपूर अहमदाबाद. 16 चेंडू मध्ये 41, एकटा खेळाडू आहे जो डबल फिगर मध्ये खेळलाय. बाकी सर्व इथे इंटरनॅशनल ISD कॉल प्रमाणे खेळलेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल 5, 1, 2, 3, 8, 0 आणि शेवटचा नंबर भरपूर मोठा आहे भार्गव रावलचा 41. या खेळाडूने डायरेक्ट मोठा कॉल लावला मी म्हणेन, ज्याप्रमाणे 41 रन त्यांनी केले. बाकी जे सर्व ISD कॉल्स होते 0 पासून स्टार्ट झाले. गिरीश कोचरेकर 2 ओव्हर 11 रन 5.5 इकॉनॉमी, राहुल रॉय 2 ओव्हर 12 रन. म्हणजे 2 ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकाल स्कोअर कार्ड वर 4 ओव्हर मध्ये धावा स्कोअर कार्ड वर होत्या तब्बल 23, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये धावा किती आल्या, त्यानंतर आल्या 15 आणि त्यानंतर आल्या 22. म्हणजे तुम्ही पाहू शकाल 37 या फक्त धावा नंतरच्या 2 ओव्हर मध्ये आल्या. 15 रन दिल्या संदीप पवारने आणि शशी कदम याने धावा दिल्या 22. तर इम्रान यांच्याकडून इम्रान बावनी यांच्याकडून 3 षटकार जे लगवलेत त्याला 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालंय. भार्गव रावल यांच्याकडून यांच्यासाठी ते पारितोषिक आलंय आणि भरपूर मोठी चांगली क्लास दर्जेदार बॅटिंग दाखवली. 62 हे टार्गेट असेल आपल्या स्क्रीनवर आणि दुसऱ्या सत्रामध्ये 62 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार होत आहे हे ऐकण्यासाठी आमचे कॉमेंटेटर मित्र आमच्याबरोबर जुळले आहेत. मॅन फ्रॉम चिपळूण सिद्दीक मेमन यांचा आवाज तुमच्या समोर घेऊन येतो. थँक्यू व्हेरी मच. 62 टू विन. येस सुस्वागतम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मी चिपळूणकर सिद्दीक मेमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण अनुभवतोय रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2018 पर्व 5 आपण पाहतोय. या ठिकाणी लाख मोलाची असणारी स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरीच्या ऐतिहासिक मैदानात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आपण पाहतोय पहिल्या ह्याच्यामध्ये आपण पाहिल्या 6 षटकात विक्रोलीन समोर तब्बल फलंदाजी करत असताना एक दर्जेदार अशी फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली भार्गव रावलची. सलामीचं षटक घेऊन येतो या ठिकाणी रत्नागिरी मेमन इलेव्हनच्या बाजूने नवाज खान.
पहिले चेंडू स्ट्राइक प्रकारचा आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय नवाज खानचा चेंडू पडल्यानंतर थोडस स्विंग होतोय ऑफस्टंपचा चेंडू आणि इन्स्ट्रक्शनच्या आता जातो. मला वाटतं इन्स्ट्रक्शन करतोय विकेट किपर. आपण पाहतोय तो म्हणजे या ठिकाणी भार्गव रावण स्वतः इन्स्ट्रक्शन करतोय. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय नवाज खानकडं. स्ट्राईक एंडला मंगेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण शशिकांतला पाहतोय. हॅवलुत्रसर एक प्रकारचा चेंडू क्रॉस बॅटनं चेंडूला ढकलायचा होता. चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. पुन्हा एकदा निर्धाऊ चेंडूची साधना होते. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी नवाज खान सारखा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. रत्नागिरी मेमन इलेव्हन च्या बाजूनं शतरक्षण एक सुरेख प्रकारचा अध्यापर्यंत सजवलंय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 62 धाबांचा पाठलाग चालू आहे. विक्रोली संघ नवाजचा पुढचा चेंडू. यावेळी दुसरा एक प्रकारचा चेंडू बॅटची कडा लागून चेंडू जातो आहे. आपण पाहतोय थर्ड बॅनच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्ड बॅनच्या दिशेनं शतरक्षण केला जातोय. सदीम मेमन येतोय. खराब फेक होते दरम्यान. आपण पाहतोय या ठिकाणी सदीम मेमनकडनं त्याचं रूपांतर बघूद्या या ठिकाणी. नक्कीच एक अतिरिक्त धाव घेतली जाते. 2 धावा या चेंडूवर मिळतायत. सदीमकडनं मोठी चूक होते. ह्या चांगल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसात हे स्वतःचं दुसरं सामना खेळत आहे तरी त्याच्यातली मोठी चूक करतायत. सलीमकडनंही मोठी चूक होते आणि त्याचं रूपांतर 2 धाबात होतोय. संघ पोचतो आहे 2 स्ट्राईक एंडला मंगेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शशिकांत. विनंती करतोय दत्तप्रसाद कालच्या अलीचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. तो गुरुरत्नाचा कर्णधार विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. यावेळी उत्तर असं एक प्रकारचा चेंडू नवाज खानचा पण चेंडू पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ इन्स्ट्रक्चरच्या आतात जातोय. विकेट किपर आपण पाहतोय नक्कीच भार्गव रावल ज्यानं एक दर्जेदाराशी खेळी केली. 41 धावांची खेळी आपण या ठिकाणी त्याची पाहिली. दर्जेदाराशी खेळी होती. 6 षटकात त्यानं हल्ला बोलला होता आणि 3 षटकार लागवले आणि संघाला एक मोठी धावसंख्येवर नेलं आणि 1 चौकाराच्या मदतीनं तो खेळला होता. 41 धावांवर तोच भार्गव रावल आपण पाहतोय या ठिकाणी एस्टेनच्या मागे उभा आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय नवाज खानचा. यावेळी तर असून एक प्रकारचा चेंडू बॅट शिकायला लागून जातोय. चेंडू एस्ट्रक्च आतात. पहिला ब्रेक थ्रू मंगेश वैटी बॅट ठेव पवेली अंड थँक्यू. आपण पाहतोय दर्जेदाराची गोलंदाजी आपण पाहतोय. सुरुवातीचं षटक आपण पाहतोय. रत्नागिरी मेमन इलेव्हनच्या बाजूनं स्वतः कर्णधारनं मोठी जबाबदारी दिली होती. कर्णधार आपण या ठिकाणी पाहतोय चिपळूणचा सुपुत्र या ठिकाणी जुनेद मेमन कर्णधार पद स्वीकारलं. या ठिकाणी रत्नागिरी मेमन इलेव्हनचा नेतृत्व करतो. या ठिकाणी सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. नवाज खानकडनं सलामीत षटक अत्यंत चांगलं पडतोय. या ठिकाणी अडचणी सावडलाय. विक्रोलीचा संघ डाबातला पहिल्या षटकात एक सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी 2 धाबा झाले आहेत आणि 1 गडी बाद झाला आहे. नवाज खानचं षटक अद्यापर्यंत 5 चेंडू नवाजनं फेकले आहेत आणि केवळ आणि केवळ 2 धाबा दिले आहे आणि त्याच्यामध्ये चूक होती. फेक केली होती त्या सदीम मेमननं. त्याच्यामध्ये 1 धाव होती. अद्यापर्यंत जर पाहिलं असतं तर 1 धाव निघाली असती या षटकात. सलीमच्या चूकमुळे 2 धावा निघाल्या होत्या. आपण पाहतोय शतरक्षण शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवूड पॉइंट आतमध्ये लावलाय. कव्हरचा खेळाडू आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर लावलाय. मिड ऑफचा खेळाडू आतमध्ये लावलाय. 2 शतरक्षक आपण पाहतोय सीमारेषेवर लावले आहेत. डीप स्क्वेअर लेग लावलाय आणि वायदिश मिडविकेटच्या दिशेनं शतरक्षक सजवलाय. गोलंदाजीवर पुढचा चेंडू स्ट्राईक एंडच्या निशाणसाठी. सुरे एक प्रकारचा चेंडू पण एकदा आब्यात आहे. चेंडू चेंडू खाली मात्र शतरक्षक येतो आहे. दरम्यान झेल टिपला जातो आहे. दुसरा ब्रेक थ्रू दिला जातो आहे. दरम्यान या ठिकाणी राजन झेल टिपतो आहे. निशांत देखील तंबूत परततोय. 2 ब्रेकथ्रू दिले जात आहेत. थँक्यू. आपण पाहतो या ठिकाणी निशांत सारखा खेळाडू आल्याने की मोठा फटका मारण्याच्या नादात देखील तो तंबूत परततोय. बॅटची खालच्या पट्ट्यात लागलेला चेंडू हवेत आला होता. मिडॉपचा खेळाडू आपण पाहतोय. वैदिश मिडॉपवर जाऊन झेल टिपतोय आणि पहिला ब्रेक थ्रू दिला जातो आहे. डाबातलं पहिला षटक संपतोय. 2 धाबांवर 1-2 गडे गमावले आहेत. विक्रोली संघानं विजयासाठी अजूनही 30 चेंडू आणि 60 धाबा मोजायच्या आहेत. प्रत्येक चेंडूत 2 धाबाकडनं अत्यंत गरजेचे असणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय चालू असलेली लढत विक्रोली विरुद्ध रत्नागिरी मेमन इलेव्हन. दोन्ही संघ तब्बल दाबेदार असे संघ आहेत. विक्रोलीतला नावाजलेला संघ विक्रोलियांचा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. अमूल सर मात्रे त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. तर राजकोटमधले पालनपूरमधले आपण या ठिकाणी खेळाडू पाहतोय. बिल्ली मोराज त्या ठिकाणातले खेळाडू. गुजरातमधले तब्बल दाबेदार असणारे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्युत्तर कशाप्रकारे देत आहेत, गोलंदाजी कशाप्रकारे करत आहेत. प्रथम आपण त्यांची फलंदाजी पाहिली.
ज्या 3 षटकात 4 षटकात आपण पाहिले होते त्याने केवळ 23 धावा जमवल्या होत्या. नंतर 2 षटकात शेवटच्या आक्रमण चढवलं आणि मात्र चांगली फलंदाजी करून दाखवली होती भार्गव रावलनं, मॅन फ्रॉम राजकोटनं, आणि 16 चेंडूत त्यानं 41 धावांची खेळी केली होती रत्नागिरी मेमन इलेव्हनच्या बाजूने. आपण पाहतोय स्ट्राईक इंड या विनिमयात आपण पाहतोय खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजे दिलेश. स्ट्राईक एंडला दिलेश, नॉन स्ट्राईक एंडला शशिकांत असणार आहे. गोलंदाजीवर आपण पाहतोय मॅन फ्रॉम पानंतपूर या ठिकाणी गोलंदाजीवर नदीम येतोय. सुरेख प्रकारचा चेंडू ऑन साईडच्या रोखाने खेळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो यावेळी मात्र बहुधा चेंडू मला वाटतोय सीमा रेषेबाहेर चौकार घोषित केला जातोय पंचांकडनं. नदीमच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवला जातोय. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मैदानात जाऊया. नदीम गोलंदाजी वरतोय. मॅन फ्रॉम आपण पाहतोय या ठिकाणी चांगला गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम अहमदाबादचा खेळाडू आपण पाहतोय. राजकोट भागातला खेळाडू आहे. नक्कीच गोलंदाजी चांगली करणं गरजेची असणार आहे. पुढचा चेंडू क्रॉस बॅटने चेंडा टाकलायचा आहे. चेंडू मात्र तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण केलं जातो आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या पट्ट्यात तेवढीच चांगली फेक देखील केली जाते आहे. आणि दरम्यान एक धाव मिळते दिलेशला आणि त्याच्या संघाला. संघ पुजतोय या एकरीच्या मदतीनं 7 धावांवर. डामातलं दुसरं षटक चालू असताना नदीमच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवल्यानंतर नदीम थोडंसं अकचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. थोडंसं दिशामध्ये थोडीसं परिवर्तन करतोय आणि मात्र नियंत्रण टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या नदीमकडनं. आता मात्र खेळण्याची जबाबदारी शशिकांतच्या डोक्यावर असणार आहे. शशिकांतसाठी हा पहिला चेंडू असणार नदीमचा. स्ट्राईक इंडला डावखुरा खेळाडू आहे. पॉवर प्लेचे अजूनही काही चेंडूचा खेळ आपण पाहतोय. शिल्लक असणार आहे धाव संख्या आपण पाहतोय 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा नदीम डावखुरा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सुरेख प्रकारचा चेंडू आहे यामध्ये मात्र खेळून काढतोय. मिडॉनच्या दिशेनं चेंडू उचलला जातोय. सलीम मेमन चेंडू खाली येतो आहे. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते. एकेरीच्या पट्ट्यानं संघाच्या खात्यात भर पडली जाते. संघ पोचतोय 8 धावांवर 2 गड्या गमवल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय विक्रोली मुंबईचा एक तब्बल दाबेदार संघ आज खेळतोय गुजरातच्या या नावाजलेल्या खेळाडूंसमोर. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी राजकोटचा गोलंदाज मॅन फ्रॉम राजकोट गोलंदाजीवर आहे. सुरेख प्रकारचा चेंडू आहे. हवेत मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. बाईकच्या रूपात पंचांचा इशारा होतो आहे. बाईकच्या रूपात एक धाव मिळते. एका धावानं संघाच्या खात्यात पुन्हा एकदा भर पाडली जाते. संघ पोचतोय 9 धावांवर. डाबातलं दुसरं षटकातला खेळ चालू असताना नदीम गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक चालू असताना पंचांकडे या ठिकाणी बोलणं झालंय नदीमचं आणि पंचांचं. पुढचा चेंडू आहे शशिकांतसाठी. शशिकांत खेळण्यासाठी सज्ज आहे. सुरेख प्रकारचा चेंडू आहे. यावेळी मात्र खट करतोय चेंडूला. आपण पाहतोय बाहेर असलेले चेंडू मात्र आतमध्ये घेतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा करतो या ठिकाणी. मॅन फ्रॉम राजकोट आपण पाहतोय या ठिकाणी. पहा खूपच भार असणारे चेंडूला कट केलं. स्विन करतो या ठिकाणी चेंडूला. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय या नदीमकडनं. डाबातल्या दुसऱ्या षटकात रत्नागिरी मेमन इलेव्हनसाठी एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक एंडला शशिकांत थोडंसं अडचणीचा पडतोय. पुढचा चेंडू आहे सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू मात्र खेळून काढतोय. डीप एक्स्ट्रा कपरच्या दिशेनं चेंडू 2 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आहे. सीमारेषा बाहेर चेंडू आहे. 4 धावांची घोषणा केली जाते. थँक्यू डीजे. विनंती करतोय दत्तप्रसादी कालचाळी कर्णधार आपल्याला शेवटचा पुकार देतो. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. प्लेइंग 11 लिस्टची आपण लिस्ट जो आहे या ठिकाणी 11 खेळांची लिस्ट जो आहे ती सादर करण्यासाठी विनंती करतोय. धन्यवाद. मला वाटतं या ठिकाणी गुरुरत्न वॉरियर्सचा कर्णधार आलेला आहे. त्याचप्रमाणे दत्तप्रसादिकचा कर्णधार आपल्याला देखील विनंती करतो आहे. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चालू असलेली लढत आपण पाहतोय विक्रोली विरुद्ध रत्नागिरी मेमन इलेव्हन यांच्या दरम्यानची लढत आहे. विजयासाठी आपण पाहतोय 62 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 49 धावांची गरज. 2 षटकानंतर आपण पाहतोय 13 धावा कोरल्या आहेत. 2 गड्या गमवल्यात आतापर्यंत. 2 मोठे ब्रेक तोड दिले गेले आहेत. मंगेश वैटी तंबूत परततोय. तर एक दर्जेदार असा खेळाडू आपण पाहतोय बाद होणार आहे. मंगेश बाद झाला त्याच्यानंतर निशांत देखील बाद झाला. तर मैदानात आपण पाहतोय शशिकांत आणि दिलेश असणार आहे.
एक मोठी जबाबदारी असणाऱ्या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, दिनेश तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, शशिकांत सारखा खेळाडू आहे. या ठिकाणी दोन धक्के मोठे दिले गेले आहेत विक्रोलियन्स विक्रोली संघाला, तर गोलंदाजीवर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन येतो आहे. महत्त्वपूर्ण षटक असणार आहे, गोलंदाजीची जबाबदारी आपण या ठिकाणी पाहतोय. नवाज खान पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, रत्नागिरी मेमन इलेव्हनच्या बाजून आपण पाहतोय. पॉवर प्लेचे दोन षटकं संपल्यानंतर एकूण 13 धावांचा पडला गाठला जातो आहे. विक्रोलियन्स विक्रोलीचा संघ अमोल सलमात्रे यांच्या नेतृत्वाखाली केंडा संघ. नवाजचा पुढचा चेंडू आहे, यावेळी उत्तरासुर एक प्रकारचा चेंडू, चेंडू अव्यात घेऊन काढतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वन बाउन्स स्वरूपात चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू थँक्यू. नवाजच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय दिलेशच्या बॅटीच्या पट्ट्यातनं दिलेश खेळतोय, चार चेंडू समोर गेला आहे आणि 9 धावा या दिलेशनं कोरले आहेत. संघाची धावसंख्या 17 धावांवर आहे. डाबातलं तिसरं षटक चालू आहे. आता मात्र मोठे फटके मारतोय तो दिलेश. पुढचा चेंडू नवाज खानचा आहे. यावेळेत ऑस्ट्रमच्या का खूपच भारी टाकलेले चेंडू, थोडीशी चूक होते स्ट्रक्षकडनं. पाहुदा या ठिकाणी मला वाटतं पंच स्वेअर घोषित करतायत, वाईट बॉलचा इशारा केला जातो पंचांकडनं आणि ह्या चेंडूवर 2 धावांचा बोनस दिला जातो आहे. थोडंसं खराब गोलंदाजी प्रदर्शन आपण पाहतो या ठिकाणी रत्नागिरी मेमन इलेव्हनच्या बाजूने. डाबातलं तिसऱ्या षटकात 19 धावांवर आहे विक्रोलियन्स विक्रोलीचा संघ. आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार लागवला होता या दिलेशनं. आता मात्र खेळण्याची जबाबदारी आपण पाहतोय शशिकांतच्या डोक्यावर असणार आहे. तो देखील खेळतोय, 3 चेंडू समोर गेलाय आणि 5 धावांची खेळी त्याची आपण पाहतोय. 62 धावांचा पाटणक मैदान चालू आहे, 23 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे विक्रोलियन्स विक्रोली संघाला. स्ट्राईक एंडला एक तब्बल दावेदार असणार खेळाडू आपण पाहतोय शशिकांत. या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. पुढचा चेंडू नवाज खान गोलंदाजीवर आहे. आद्यापर्यंत आपण पार्टनरशिप पाहतोय, 7 चेंडू मागे आहे, 17 धावांची आपण पार्टनरशिप या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक एंड आपण पाहतोय, खेळण्याची जबाबदारी शशिकांतच्या डोक्यावर आहे. पुढचा चेंडू आहे नवाज खानचा. सूर्य एक प्रकारचा चेंडू आहे, बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर उछाळ घेतोय आणि सरळ स्ट्रक्चरच्या हातात जातोय. भार्गव रावल चेंडूला उचलतोय, दरम्यान निर्धाव चेंडूची साधना होते आणि धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्येत 19 धावा, 2 गडी बाद 19 डावातल्या तिसऱ्या षटकात आपण पाहतोय विक्रोलियन्स विक्रोलियचा आपण फॅन क्लब पाहतोय या ठिकाणी. नक्कीच डकआउटमध्ये पूर्ण या ठिकाणी त्यांचे फॅन्स आलेले आहेत आपण पाहतोय, पूर्ण महिलाही देखील आलेल्या आहेत या ठिकाणी. पुढचा चेंडू असं एक प्रकारचा चेंडू ऑनसाईडच्या रोखाने घेतो, चेंडू लॉंगांच्या दिशेने येतो आहे. दरम्यान तेवढंच चांगलं शतरक्षण केलं जातो शैलेशकडनं. 2 धावा मिळत आहेत, 2 धावांना संघाच्या हातात भर पडली जाते. एक चांगली धाव म्हणाव्या गेल्या ठिकाणी, 2 धावांना संघाच्या खात्यात भर पडली जाते. संघ पोचतोय 19 धावांवर. डाबातलं तिसरं षटक चालू असताना विजयासाठी आपण पाहतोय 62 धावांचा पटनाक चालू आहे. 2 गड्या गमावल्यात विक्रोलींचं विक्रोली संघाने 21 धावांवर. पुढचा चेंडू आहे नवाज खानचा. सुरेख प्रकारचा चेंडू पुल केला जातो ऑन साईडच्या लोकांना, चेंडू सीमारेषेबाहेर. आक्रमण चालवला जातोय नवाज खानच्या गोलंदाजीवर, हल्ला बोलला जातो या ठिकाणी. आपण पाहतोय शशिकांत सारखा तब्बल दाबेदार खेळाडू या ठिकाणी. आत्ता मात्र डकआउटमध्ये आपण पाहतोय विक्रोलियन्स विक्रोली 11 संघाच्या डकआउटमध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे, कारण शशिकांतची बॅट थडकते आहे. खराब चेंडूवर मात्र आक्रमण चढवतोय या ठिकाणी. पुढचा चेंडू नवाजचा, त्याच प्रकारची दिशा आहे, त्याच प्रकारचं नियंत्रण असणार आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा नक्कीच होतो या ठिकाणी. रनअपमध्ये थोडीशी चूक होते आहे या नवाज खानची. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आता पुल केला जातो, चेंडू जातो या ठिकाणी नाझीमच्या हातामध्ये. नाझीम पक्की चेंडू खाली येतोय आणि तेवढंच चांगलं शतरक्षण देखील केलं जातोय. दरम्यान 1 धाव मिळते, 1 धावाने संघाच्या खात्यात भर पडली जाते. संघ पोचतोय 28 या धावसंख्येवर. या षटकातलं अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. दरम्यान तिसरं षटकातलं खेळ चालू आहे आणि आपण पाहतोय 28 धाबा, 2 गड्यांच्या मोबदल्यात नवाज खाननं गोलंदाजी करतोय. 17 धाबा अद्यापर्यंत दिले आणि त्यानं 2 गडी बाद केलेत. शत्रक्षण सजवतोय. आपण पाहतोय भार्गव रावल ज्यानं 16 चेंडूत 41 धाबांची खेळी केली होती, तोच भार्गव रावल इंस्ट्रक्शन करतोय. विकेट किपर आपण पाहतोय सुरेख प्रकारचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळतोय, चेंडू येतो शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी 2 धाबा रचवण्यात येत आहेत. पाहिले सर्व खेळाडू मागे आहेत, त्याच्यासाठी मात्र हलक्या बॅटनं चेंडूला ढकलतोय. 2 धाबा मिळत आहेत या ठिकाणी दिलेशला आणि त्या संघाला. दरम्यान 30 धाबा पूर्ण होत आहेत, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. हा षटक महागडा ठरतोय. दरम्यान नवाज खाननं 2 षटक विकले आहेत, 19 धाबा खर्च केले आहेत आणि 2 गडी बाद केले आहेत. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय, 30 धाबा कोरले जात आहेत. विजयासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 32 धावा विजयासाठी. 18 चेंडू आपण पाहतोय, 30 धावा या षटकात महागडं षटक पिकतोय.
तो म्हणजे नवाज खान आपण पाहतोय. दोन षटकात ज्यानं 19 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. नदीम मेमनचं षटक पाहिलं तर 10 धावांचं होतं, त्याला यश मिळालं नव्हतं. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा कोण गोलंदाजीवर येतोय विजयासाठी. आपण पाहतोय 18 चेंडू आणि 32 धावा, हा षटक नक्कीच महागड असणार आहे. आपण पाहूया 19 धावा 2 षटकात त्याने 19 दिले होतं. हा षटक 17 धावांचं ठरतोय, नक्कीच महागडं षटक म्हणताय. नवाज खानचं षटक 17 धावांचं. सलीम मेमन गोलंदाजीवर येतोय, आपण पाहतोय सलीम. या ठिकाणी आपण पाहतोय मॅन फ्रॉम पालनपूर सलीम मेमन गोलंदाजीवर येतोय. अहमदाबादचे असणारे हे खेळाडू आपण पाहतोय, मॅन फ्रॉम पालनपूर गोलंदाजीवर आहे सलीम मेमन, ज्यानं मेमन समाज टुर्नामेंटमध्ये एक चांगली गोलंदाजी केली. त्याने रत्नागिरी मेमन 11 खेळताना आपण पाहिलं होतं, तोच गोलंदाज जबाबदारी घेऊन आपण पाहतोय गोलंदाजीवर येतोय. वेलकम बॅक बचिपन सिद्दीक मेमन. सभी दर्शक खेलाडियों का इस टूर्नामेंट में स्वागत करता हूँ. गेंदबाजी पर इस बार देखा जाए तो सलीम मेमन गेंदबाजी पर आते हुए 18 गेंदे और 32 रनों की जरूरत है. पारी का चौथा ओवर लेकर विक्रोलियंस विक्रोली 11 को इस बार जीतने के लिए 18 गेंदे 32 रन की जरूरत है. रत्नागिरी मेमन 11 की तरफ से गेंदबाजी पर मैन फ्रॉम पालनपुर की गेंदबाजी. इस बार गेंदबाजी करेंगे स्ट्राइक इन पर हम देख रहे हैं गेंदे का जिम्मा शशिकांत. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए 7 गेंदों में 14 रन बनाए. फिर से एक बार अपने बोलिंग मार्ग पर गेंदबाजी करेंगे. गेंदबाज की भी गेंद ऑन साइड पर ट्रैप बन गया. गेंद जाते हुए डीप मिड विकेट के स्थान पर, जब तक निशान इस बार गेंद के नीचे आते हुए बहुत अच्छी फील्डिंग होती हुई निशान की तरफ से. अच्छा थ्रो आता हुआ, एक रन बिता पर रन संख्या एक की मदद से बढ़ते हुए रन संख्या कुल मिलाकर 31 रन. 31 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस इन फोर्थ ओवर. चौथे ओवर का खेल चलता हुआ, जबकि 6 ओवर का यह मुकाबला, 6 ओवर में 62 रनों का पीछा करते हुए विक्रोलियंस विक्रोली की टीम बीच मैदान पर. स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं दिलेश, 5 गेंदों में 11 रन अब तक बनाए, जबकि फील्डिंग की जमावट सजाते हुए हम देख रहे हैं. गेंदबाजी का जिम्मा फिर से एक बार अपने बोलिंग मार पर. गेंदबाजी करने के लिए तैयार, इस बार अच्छी गेंद आसानी के साथ गिरा, गेंद को ट्रैवल किया, देखा जाए तो बैकवर्ड पॉइंट पर एक रन तो जरूर मिलेगा. अच्छा थ्रो आता हुआ, बहुत अच्छा थ्रो, एक रन मिलेगा. निसार लगातार गेंद निसार के पास जा रही और गेंद को उठाने का काम निसार करते हुए एक रन मिलता पर 2 गेंदों पर 2 रन जमाए अब तक. सलीम मेमन गेंदबाजी करते हुए रन संख्या को मिलाकर 32 रन. 16 गेंदे यहाँ से बचे है और 30 रनों की जरूरत है. गेंदबाजी का जिम्मा सलीम के सर पर. स्ट्राइक इन पर हम देख रहे हैं शशिकांत गेंदे के लिए तैयार है. यह गेंद अच्छी गेंद पुल करना चाहते थे, अपील चल रही है, अंपायर पर कोई दबाव नहीं. गेंद सीधी पैरों पर टकराई, लेग बाई का इशारा किया अंपायर ने. ऑस्ट्रम की गेंद थी, बहुत अच्छी गेंदबाजी की इस बार देखा जाए तो शशिकांत के लिए. शशिकांत का बंदा आज आग उगलता पर 9 गेंदों में अब तक 15 रन बनाए शशिकांत ने. और दिलेश ने 6 गेंदों में 12 रन बनाए, 33 रन. पारी का चौथा ओवर चौथा गेंदबाजी पर हम देख रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी इस बार करते हुए सलीम मेमन, अच्छी गेंदी इस बार देखिए. बहुत अच्छे गेंदबाजी का प्रदर्शन फिर से एक बार अपने बोलिंग बार पर. गेंद फिल्डिंग की जमावट लगातार तब्दीली में रहते हुए इस बार देखा जाए थोड़ी सी परेशानी में नजर आए दिनेश. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे, 6 गेंदों में 12 रन बनाए. विनंती करते हो दत्त प्रसादी का खालचाली कर्णधार, दत्त प्रसादी खालचाली विनंती करते हो अपना कर्णधार पाठवायचा. इस बार अच्छी गेंद ऑन साइड पर पुल कर दिया, इस बार गेंद ट्रैवल होती हुई डीप मिड विकेट के स्थान पर. बहुत अच्छी फिल्डिंग, एक रन तो जरूर बनेगा डीप मिड विकेट के स्थान पर से. जब तक थ्रो आता हुआ एक रन के साथ रन संख्या 34 रन. 2 विकेट के नुकसान पर पार्टनरशिप देखिए, 16 गेंदों में 32 रनों की पार्टनरशिप. बहुत अच्छी बल्लेबाजी विक्रोलियंस विक्रोली की तरफ से हम देख रहे हैं दिलेश और शशिकांत की. फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार सलीम मेमन, इस बार गेंदबाजी देख रही है. स्ट्राइक इन पर जबकि खेलने का जिम्मा लेफ्ट हैंड बनने बाद. अच्छी गेंद उठाकर गेंद, इस बार गेंद ट्रैवल होती हुई वैदेश मिड विकेट के स्थान पर से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, सिक्सर आता हुआ, ह्यूज सिक्सर, रन संख्या दे दी के साथ ट्रैवल 128. बहुत शानदार बल्लेबाजी, 128 नंबर का सिक्सर लगाया शशिकांत का बंदा आग उगलता हुआ नजर आता हुआ. बहुत शानदार बल्लेबाजी चलते हुए देखा जाए तो वैदेश में लॉन्ग ऑन के स्थान पर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. फिर से एक बार सलीम अपने बोलिंग मार पर. यह गेंद अच्छी गेंद ब्लॉकर में गेंदबाजी कराने की कोशिश, शॉर्ट कवर पर इस बार गेंद को उठाया. एक रन बिता पर रन संख्या इस बार एक रन की मदद से रन संख्या 41 रन.
जीतने के लिए अभी भी 21 रन चाहिए, 12 गेंदे और 21 रनों की जरूरत है। बीच मैदान पर कांटे की टक्कर होंगी, जंग बराबर की, आग बराबर की लगी इस बार, घमासान बराबर को होगा। 12 गेंदे अब 21 रनों की जरूरत है। पंगनी से बल्लेबाजी शानदार की, थोड़े से इस बार देखा जाए तो प्लानिंग पर रखे। बीच मैदान पर हम देखने को मिलता हुआ दो विकेट जल्दी गवाए थे, शशिकांत कदम सर पर आए थे, 11 गेंदों में 22 रन बनाए। मंगेश वैटी ने 5 गेंदों में केवल और केवल 2 रन बनाए। निशिकांत शिवलकर हम देख रहे हैं एक गेंद पर एक गेंद का सामना किया और 0 रन। पूरी तरीके से निशिकांत शिवलकर ने निराश किया और दिलीश देवरुखकर 7 गेंदों में 13 रन की पारी। मैदान पर दिलीश और शशिकांत की जोड़ी पार्टनरशिप बहुत अच्छी नजर आते हुए जीतने के लिए हम देख रहे हैं। कुल मिलाकर 12 गेंदे बचे हैं और 21 रन जीतने के लिए चाहिए। गेंदबाजी पर आते हुए शैलेश गढ़वी मैन फ्रॉम राजकोट गेंदबाजी पर आते हुए 12 गेंदे बची, 21 रनों की जरूरत है। महत्वपूर्ण मुकाबला चलता हुआ दोनों भी टीमों का, यह दूसरा मुकाबला चलता हुआ। विक्रोली मुंबई की टीम है और राजकोट के खिलाड़ी गुजरात के खिलाड़ी अहमदाबाद के खिलाड़ी हम देख रहे हैं आमने सामने, टक्कर बराबर की दे रहे। 12 गेंदे 21 रनों की जरूरत है। गेंदबाजी पर हम देख रहे हैं शैलेश गढ़वी गेंदबाजी पर है। गेंद बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर खेल दिया, गेंद जाती हुई वायदिश मिड विकेट के स्थान पर थे, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आउटस्टैंडिंग बल्लेबाजी चलती हुई शशिकांत हल्ला बोल रहे, शशिकांत कदम ऑन फायर चंदम्मा। थैंक यू शशिकांत कदम ऑन फायर चलता हुआ। बीच मैदान पर हम देख रहे हैं जीतने के लिए 11 गेंदे अब 15 रनों की जरूरत है। 62 रनों का पीछा मानो विक्रोली मुंबई की टीम आसानी से करती हुई पूरी तरीके से बहुत अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन किया। 12 गेंदों में शशिकांत कदम हम देख रहे हैं 28 रन की पारी है। ऑन साइड पर 2 सिक्सर लगाए बहुत अच्छे तरीके से, इसके पहले भी बहुत खूबसूरत सिक्सर लगाया था जो कि शशिकांत कदम एक सेंसिबल क्रिकेट करते हुए एक प्लानिंग बना खेल करते हुए बीच मैदान पर तूफानी पारी चलती हुई पूरी तरीके से इस बार जकड़ के रख दिया रत्नागिरी मेमन इलेवन की टीम को। फिर से एक बार अपने बोलिंग मार पर इस बार अच्छी गेंद उठा करके ना खतरा होने की संभावना, गेंद तारामंडल में खिलाड़ी गेंद के नीचे तू में होती हुई खराब फील्डिंग चलती हुई देखा जाए तो दो खिलाड़ी के बीच में जहां पर कैच हो सकती थी वहां पर देखा जाए तो दो खिलाड़ी एक दूसरे का चेहरा देखते रहे और दूर रन बीतते हुए रन संख्या कुल मिलाकर 49 रन 49 जीतने के लिए अभी भी 13 रनों की 47 रन संख्या 49। गेंद बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर ट्रैवल किया, रन संख्या 1 से बढ़ती हुई आसानी के साथ रन चुराया, दूसरे रन की तलाश जब तक देखना है। हो गलती छती हुई विकेट कीपर भार्गव रावल जिन्होंने 16 गेंदों में 41 रन बनाए, रन आउट हो सकते थे अगर देखा जाए तो। रन संख्या 50 पूरी होती हुई टालिया बजनी चाहिए विक्रोली 51 रन बन गए। 5वें ओवर के गेंद में 51 रन 2 विकेट के नुकसान पर हम देख रहे हैं जीतने के लिए अभी भी 11 रन की जरूरत है। गेंदबाजी पर हम देख रहे हैं महंगा उमर चलता हुआ शैलेश गढ़वी का उमर महंगा साबित होता हुआ। स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं पूरी तरीके से थक चुके हैं शशिकांत कदम, 14 गेंदों में 32 रन बनाए, 62 रनों का पीछा करते हुए 5वें ओवर का खेल चलता हुआ। अभी भी देखा जाए तो इस ओवर के 3 गेंदों का खेल बचा हुआ है। फिर से एक बार शैलेश गढ़वी अपने बोलिंग मार्ग पर गेंद अच्छी गेंद ऑन साइड पर गेंद दिया, एक बार कमेंट्री बॉक्स की तरफ गेंद आती हुई वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर खूबसूरत छुआ लॉन्ग ऑन के स्थान पर से। थैंक यू शशिकांत कदम ऑन फायर चलता हुआ। रन संख्या अच्छा देखा जाए तो कुछ भी ना कर 55 रन 55 बन गए जीतने के लिए केवल और केवल 7 रनों की जरूरत है। अपने बोलिंग मार्ग पर शैलेश गढ़वी का उमर महंगा साबित होता हुआ। दत्त प्रसाद कालचेडी आपल्याला शेवटचा पुकार देतो आहे, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। ये अच्छी गेंद इस बार लॉन्ग ऑफ के स्थान पर खेला गया, अलोंग द कार्पेट गेंद जाते हुए इस बार देखना है बहुत अच्छी पेंटिंग जब तक थ्रू आता हुआ 2 रन चुरा लिए। रन संख्या 53 रन संख्या 57 रनों पर जीतने के लिए केवल 5 रन चाहिए। बहुत अच्छी बल्लेबाजी की हम देख रहे हैं शशिकांत कदम बहुत अच्छी बल्लेबाजी बहुत अच्छी तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। बीच मैदान पर हम देख रहे हैं शशिकांत कदम स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं 7 देने का काम कर रहे हैं। दिलेश बहुत अच्छे तरीके से खेल रहे हैं, दोनों भी खिलाड़ी इस बार बहुत अच्छी पार्टनरशिप देखने को मिली। 57 रन 2 विकेट के नुकसान पर फिर से एक बार अगली गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास, अभी छते भी अंपायर पर कोई दबाव नहीं
जबकि देखा जाए तो पांचवे ओवर की ये आखिरी गिनती 16 रन का ओवर करता हुआ शैलेश गढ़वी का। शैलेश गढ़वी का इस बार ओवर देखा जाए तो 16 रन का करता हुआ महंगा ओवर साबित हुआ। जीतने के लिए 5 रन चाहिए, 6 गेंदे बचे हैं, 5 रनों की जरूरत है। विक्रोलियंस विक्रोली मुंबई को जीतने के लिए बहुत अच्छा मुकाबला चाहता हुआ, बहुत अच्छी बल्लेबाजी देखने को मिली 17 गेंदों में। अब स्कोर कार्ड देखते हैं पूरी तरीके से। शशिकांत कदम नट आउट, सनाबी पर आए थे 17 गेंदों में 38 रन। मंगेश वेटी ने 5 गेंदों का सामना किया था और 2 ही रन बनाए थे, पूरी तरीके से निराश किया था। बीच मैदान पर हम देख रहे हैं शशिकांत कदम बहुत अच्छी बल्लेबाजी 17 गेंदों में 38 रन बनाए और दिलेश देवरकर देखा जाए तो 7 गेंदों का सामना किया और 13 रन की पारी उनकी बहुत अच्छी पारी है। मंगेश वैद्य 5 गेंदों में 2 रन, पूरी तरीके से निराश विक्रोलियंस विक्रोली को किया। निशांत शिवलकर 1 गेंद में 0 रन बना के बैक टू पवेलियन आए थे। नवाज खान का ओवर देखते हैं 19 रन के, 2 ओवर के नवाज खान ने और 19 रन दिए, जबकि देखा जाए तो 2 विकेट जरूर मिले थे। नदीम मेमन ने हमने देखा 1 ओवर किया और देखा जाए तो 10 रन दिया, महंगा ओवर साबित हुआ था। सनी मेमन 10 रन का ओवर, शैलेश गढ़वी 16 रन, यानी 5वां ओवर महंगा साबित। हम देख रहे साइड स्क्रीन पर मुन्ना देसाई के चेहरे पर इस बार खुशी जरूर होगी मुन्ना सर के, जबकि देखा जाए तो सब फैन क्लब पूरी तरीके से विक्रोलियंस विक्रोली का टालियां बजती हुई मुंडा देसाई वहां पर देख रहे। मुकाबला 6 गेंदे 5 रनों की जरूरत है, बहुत बड़ा मुकाबला चलता है। गेंदबाजी पर नदीम आते पे मैन फ्रॉम राजकोट, अच्छी गेंद, पहली गेंद दिनेश को समझ में नहीं आती, गेंद पकड़ने के बाद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए। दोनों तरफ इस बार देखा जाए तो आग बराबर की लगी है, 5 गेंदे 5 रनों की जरूरत है बीच मैदान पर जीतने के लिए विक्रोलियंस विक्रोली को। गेंदबाजी पर हम देख रहे हैं मैन फ्रॉम राजकोट नदीम मेमन इस बार गेंदबाजी पर है, अपने बॉडी मार पर लेफ्ट हैंड गेंदबाज है, स्ट्राइक इन पर दिलेश के लिए, दिनेश खंडे के लिए तैयार। 5 गेंदे बचे हैं, 5 रनों की जरूरत है, बहुत अच्छी फील्डिंग की जमावट रखी है। गेंदबाजी का जिम्मा फिर से एक बार 5 गेंदे 5 रन जीतने के लिए चाहिए। गेंद अच्छी गेंद, बहुत आसानी के साथ गेंद इस बार गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ के स्थान पर, बहुत अच्छी फील्डिंग नाजिम फकी इस बार गेंद के नीचे आते हुए, अच्छा थ्रो आता हुआ लॉन्ग ऑफ के स्थान पर से नाजिम फकी मैन फ्रॉम चिपलुंड। 4 गेंदे 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। हम देख रहे हैं विक्रोलियंस विक्रोली को, स्ट्राइक इन पर हम देख रहे हैं शशिकांत कदम जैसा खिलाड़ी 17 गेंदों में 38 रन की पारी, आउटस्टैंडिंग बल्लेबाजी देखने को मिली, जबकि दिनेश 9 गेंदों में 14 रन की पारी, 4 गेंदे बची है, 4 रनों की जरूरत है। महत्वपूर्ण मुकाबला इस बार बीच मैदान पर देखने को मिलता हुआ, 58 रन बन गए, जबकि देखा जाए तो बहुत बड़ा मुकाबला महत्वपूर्ण मुकाबला, 4 गेंदे 4 रन मैन फ्रॉम राजकोट नदीम गेंदबाजी पर है, बहुत बड़ा मुकाबला इस बार देखने को मिलता हुआ। फिर से एक बार अपने बोलिंग मार पर इस बार अच्छी गेंद, फटकी भी गेंद, गेंद हवा में निसार जब तक पहुंचेंगे, स्लो रन अप लिया पूरी तरीके से। अगर देखा जाए तो 1 रन चुराते हुए महत्वपूर्ण मुकाबला, 3 गेंदे 3 रन की जरूरत है। पहली 3 गेंदों पर हम देख रहे हैं नदीम ने अब तक केवल 2 रन दिए, नदीम भी बन बहुत अच्छा। अमूल मात्रे को देखिए इस बार साइड स्क्रीन पर दिखाई दे रहे, आवाज लगा रहे, जबकि देखा जाए तो खुद कप्तान है। 3 गेंदे अब 3 रन की जरूरत है विक्रोलियंस विक्रोली को जीतने के लिए, 3 गेंदे 3 रन की जरूरत है। नदीम का ओवर मैन फ्रॉम राजकोट बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, बातचीत इस बार लगातार चलती हुई, बातचीत चलती हुई शशिकांत कदम और दिलेश लाड अंपायर से बातचीत कर रहे। 3 गेंदे और 3 रनों की जरूरत है, बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ। पर बातचीत चलते हुए बल्लेबाज ने कुछ अपील जरूर किए अंपायर के पास, बातचीत चलते हुए लगातार बीच मैदान पर हम देख रहे शशिकांत देखा जाए तो अंपायर से बातचीत की और थर्ड अंपायर के पास इस बार डिसीजन आता हुआ। 1 बाउंस के लिए इस बार अपील जरूर किया बैट्समैन ने। अगर देखा जाए तो बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन हम देख रहे हैं नदीम की तरफ से। जीतने के लिए अभी भी विक्रोलियंस विक्रोली को 3 गेंदें बची है और 3 रनों की जरूरत है। हम देख रहे हैं रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2018 सीजन 5 चलता हुआ, पावर्ड बाय एमएलए उदयजी सामंत सर और किरणजी सामंत सर, इनकी तरफ से ये रखा गया टूर्नामेंट, बहुत बड़ा टूर्नामेंट ओम साई स्पोर्ट्स जिसके ये टूर्नामेंट के आयोजन हम देख रहे हैं। बहुत अच्छा मुकाबला, 3 गेंदे और 3 रनों की जरूरत है इस बार। बहुत अच्छा मुकाबला चलता हुआ, 3 गेंदे 3 रनों की जरूरत है बीच मैदान पर हम देख रहे हैं। 1 बाउंस के लिए इस बार अपील चेते भी
बंडेबाज हम देख रहे शशिकांत और दिलेश बहुत अच्छा मुकाबला चलता हुआ बीच मैदान पर रत्नगिरी मेबंद इन्हें बंदे पहले बल्लेबाजी करते हुए 61 रन बनाए थे 36 गेंदों में 62 रनों का लक्ष्य रखा था और उसका पीछा करते हुए विक्रोलियंस विक्रोली की टीम अब जीतने के लिए विक्रोलियंस विक्रोली को 3 गेंदे बचे हैं और 3 रनों की जरूरत है। एक बहुत अच्छा मुकाबला देखने को मिलता हुआ बीच मैदान पर कप्तान भी बातचीत कर रहे हैं। इस बार जुनेद मेबंद अनुभव ज्यादा है मैन फ्रॉम चिपलू नाम देख रहे कप्तान है रत्नागिरी मेबंद इलेवन के जो कि बातचीत कर रहे अनुभव अच्छा है बड़ी टीम से खेल रहे हैं जो कि बातचीत कर रहे हैं देखा जाए तो नदीम से गेंदबाज नदीम जो गेंदबाजी कर रहे हैं उनसे बातचीत चलते हुए लगातार और अंपायर थर्ड अंपायर का डिसीजन इस बार वन बाउंस किया था गेंद को उछाल दी थी नदीम ने लगातार उछाल देने वाली गेंदबाजी चलते हुए बहुत अच्छा मुकाबला होने की संभावना। इसके बाद का मुकाबला आ रहा है बहुत बड़ा मुकाबला रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का गुरुरत्न वॉरियर्स और दत्त प्रसादी कालचे अली इनके बीच का मुकाबला होगा। विनंती करते हुए दत्त प्रसादी कालचे अली आपका कर्णधार पटवा आपण अनुभवतो रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2018 सीजन पर्व पाचवं आपण पाहतो या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण पाहतो ओमसाई स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नकार इस बार वन बॉल्स का इशारा मना किया अंपायर ने अगर देखा जाए तो अपील जरूर की थी शशिकांत ने मगर अंपायर ने मना किया। इस बार बहुत अच्छे गेंदबाजी का प्रदर्शन चलता हुआ नदी मैन फ्रॉम राजकोट इस बार गेंदबाजी पर स्ट्राइक इन पर गिरने का जिम्मा अब दिलेश के सर पर है जीतने के लिए अब देखा जाए तो 3 गेंदे 3 रन की जरूरत है। अनिभा के खिलाड़ी अब देख रहे हैं बहुत अच्छे पंकज माटिया कल के दिन के खिलाड़ी टॉप क्लास के अफजल भाई इस बार है साइड स्क्रीन पर योगेश पेनकर तीन गेंदे 3 रन की जरूरत है बहुत बड़ा मुकाबला चलता है। इस बार गेंदबाजी पर अब देखा जाए तो अपने मौलिक मार पर नदीम मैन फ्रॉम राजकोट गेंदबाजी करेगा स्ट्राइक इन पर दिलेश है क्या ये मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा ये देखने जैसी बात होगी। दर्शक यही देखने चाहते हैं हम सभी दर्शकों खिलाड़ी का टूर्नामेंट में तहे दिल से स्वागत करते हैं। 3 गेंदे 3 रन कप्तान जुनेद मेमन लगातार बातचीत कर रहे हैं खिलाड़ियों से अगर देखा जाए तो फील्डिंग की जमावट में लगातार तब्दीली लाने की कोशिश चलते हुए क्योंकि 3 गेंदे बचे हैं और 3 रनों की जरूरत है 62 रनों का पीछा चलता हुआ आग उगलता हुआ मुकाबला पंचन विनंती करते हैं सामना त्वरित खेवायचा विनंती करतोय। 3 गेंदे 3 रन की जरूरत है स्ट्राइक गेंद पर हम देख रहे हैं खेलने का जिम्मा राइट हैंड खिलाड़ी दिनेश खेलने के लिए तैयार है बहुत महत्वपूर्ण वाला मुकाबला चलता हुआ अपने बोलिंग मार पर गेंदबाजी करेंगे गेंद बहुत अच्छी गेंद उठाकर गेंद दिया कोई खिलाड़ी मौजूद नहीं नो मैन अब गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई जब तक नाजिम पक्की गेंद के नीचे बहुत अच्छा थ्रो आता हुआ बहुत अच्छा थ्रो किया अब देखा जाए तो 2 रन बीते हुए 2 गेंदे 1 रन जीतने के लिए चाहिए टांडिया बचते हुए डकआउट में विक्रोलियंस विक्रोली की खुशियां मनाई जा रही है बहुत अच्छी तरीके से मुकाबला चलता हुआ 2 गेंदे बचे हैं 1 रन की जरूरत है जीतने के लिए हम देख रहे हैं विक्रोलियंस विक्रोली को 2 गेंदों में 1 रन चाहिए बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ नदी मैन फ्रॉम राजकोट विक्रोली के खिलाड़ी इस बार दिनेश बहुत अच्छा स्ट्रोक जड़ा था डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 2 रन मिले थे अब 2 गेंदों में केवल 1 रन की जरूरत है ये अच्छा मुकाबला चल रहा है हाई वोल्टेज वाला मुकाबला चलता हुआ आग उगलता हुआ मुकाबला चलता हुआ कौन जीतेगा इस मुकाबले में 2 गेंदे 1 रन क्या इतिहास बनाया जाएगा मुकाबले में फिर से एक बार अपने मोरिंग मार पर इस बार अच्छी गेंद ऑन साइड पर गेंद इस बार खतरा हो सकता था गलती की सलीम मेमन ने गलती की और 1 रन चुरा लिया इसी के साथ ये मुकाबला विक्रोलियंस विक्रोली ने जीता कांग्रेचुलेशन विक्रोलियंस विक्रोली जश्न मनाते हुए जश्न मनाते हुए पूरी तरीके से अगर देखा जाए तो विक्रोलियन सा अमूल सर मात्रे काफी खुश होंगे अमूल सर ये मुकाबला जीता आपने काफी खुश है अमूल सर अगर देखा जाए तो अमूल सर मात्रे क्या बात है दिनेश और आउटस्टैंडिंग पारी हम देख रहे शशिकांत कदम 18 गेंदे 39 रन 39 रन की पारी आउटस्टैंडिंग गेंद हमको देखने को मिला अमूल सर मात्रे पूरी तरीके से खुश होंगे मुन्ना देसाई पूरी तरीके से खुश है अब सपोर्ट कर रहे हो उसके बाद अगर देखा जो तीसरा मुकाबला उनका है हथकंबा वॉरियर्स की उनकी टीम आएगी मुन्ना देसाई की तब उनका चेहरा देखने जैसा होगा अब खुश तो जरूर है
मुंडा देसाई काफी खुश है, उनके बाद उनके हथकंपो वॉरियर्स की टीम आएगी तब उनका चेहरा देखने जैसा था, क्या होगा उस मुकाबले में। थैंक यू सिद्दीक साहब, थैंक यू वेरी मच। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी सीजन 5 आजचा अच्छी सहावी रात्र सहावी रजनी। सर्वप्रथम मी या मंचावरती स्वागत करतो शिवसेनेचे शहर प्रमुख आमचे मित्र बिपिनजी बंदरकर, तरुण तडफदार, उमदे नेतृत्व आणि तितकेच उमदे क्रिकेटर सुद्धा, त्यांच्या समवेत असलेले विजय खेडेकर, इम्तियाज शेटकाजी, संजय उर्फ बारकेश्वर हरणकर, राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे आमचे मित्र अल्ताफ संगमेश्वरी आणि त्याचबरोबर आलेले नारकर साहेब, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये। त्याचबरोबर प्रसाद उर्फ गोट्याशेठ साळवी, दीपकशेठ गुजर, प्लीज आपल्याला विनंती आहे आपण मंचावर येऊन बसायचं आहे, आपण प्रेक्षकाच्या भूमिकेत नुसती मॅच बघू नका, मंचावरती पण या। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेटप्रेमींचं मनापासून स्वागत। पहिलाच सामन्यामधला थरार आपण अनुभवला, 2 चेंडू 1 धाव असताना सामना जिंकलाय तो विक्रुलेन संघाने, आणि याच्यानंतर एक हाय व्होल्टेज लढत आपल्याला आता इथे पाहायला मिळणार आहे, जी असणार आहे गुरुरत्न वॉरियर्स विरुद्ध दत्तप्रसादिक। दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांना भिडतील आणि हे समोर कशा पद्धतीची लढत होईल, कोण जिंकेल कोण हरेल हे बघण्यासाठी जमलेल्या हजारो प्रेक्षकांना मानाचा मुजरा, कारण आपण छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती आहोत। मॅन ऑफ द मॅच कोण होता तर बघूया, आणि अभि सर आपल्याला रोखतोय या ठिकाणी, मॅन ऑफ द मॅचचा जो मानकर ठरलाय त्याला मी बोलवणार आहे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बोलूया। अमोल सर आपण पाहतोय या ठिकाणी, अमोल सर मात्र आपण काफी आनंद व्यक्त करता या ठिकाणी, खूपच आनंद व्यक्त केला जातो अमोल सर मात्र यांच्याकडनं, आणि मुन्ना देसाई देखील या ठिकाणी बोलत आहेत, फैसल मुल्ला देखील दिसत आहेत मला या ठिकाणी साईड स्क्रीन वर आपण पाहतोय, जल्लोष करतायत, जिंकले आता दुसरा सामना मुन्ना देसाई देखील, आता मात्र त्यांचा तिसरा सामना देखील असणार आहे, फैसल मुल्ला देखील विक्रोलीच्या बाजून आहेत आपण पाहतो या ठिकाणी, जल्लोष होत असताना आणि चांगला खेळ आपण पाहिला या ठिकाणी, नक्कीच रत्नागिरी मेमन इलेव्हनचा संघ देखील अप्रतिम खेळ आपण या ठिकाणी पाहिला आहे, आणि मी विनंती करतोय शशिकांत कदम मॅन ऑफ द मॅच ठरतो या ठिकाणी, विक्रोलियन्स विक्रोलीचा आउटस्टँडिंग खेळ आपण पाहिला, 18 चेंडू 39 धावा, विनंती करतोय शशिकांत कदम, शशिकांत कदम आपल्याला विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, आपण जोडले जाणार ते माझ्या बरोबर आपण पाहतोय। येस थँक्यू व्हेरी मच, मी अल्ताफ भाई संगमेश्वरी आणि नारकर साहेब आपल्याला विनंती करतो की प्लीज मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण मैदानामध्ये यायचंय, त्याचबरोबर विनंती करतो, विनंती करतो शशिकांत कदम, क्या बात है 18 गेंदे 39 आउटस्टँडिंग खेळता, सल्यूट है विक्रोलियंस विक्रोली को, क्या बात है अमूल सर मात्र, क्या बात है आपकी टीम आपके अनुभव की जान पर बहुत अच्छी तरीके से चल रही है, मैं घेऊन जातो।